न्यूज मध्ये मी कल्याणी पाहूया त्याचं स्पीड न्यूज टॉप 10. मुंबई सेंट्रल मधील मॉलला भीषण आग, 10 तासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, 400 हून अधिक लोकांची सुटका. महिला प्रवाशांपाठोपाठ आता वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा, मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कलर कोडचा पर्याय, सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची चाचपणी सुरू. आज दुपारी 2 वाजता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर खडसेंचा निशाणा, नितीन गडकरींशी केलेली चर्चा ही निष्फळ झाल्याचं वक्तव्य. बिहारच्या राजकीय आखाड्यात आज एकाच दिवशी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आमने सामने, जाहीर सभा आणि निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात. कोरोना लसींसाठी 51,000 कोटींची तरतूद, मोदींचा निर्णय, तर सत्ता आल्यास बिहारमध्ये लसींचा मोफत डोस, भाजपचा जाहीरनामा, मध्य प्रदेशात गरिबांना तर तामिळनाडू सर्वांना मोफत लसीची घोषणा. सणासुदीच्या तोंडावर सर्वच भाजीपाल्यांचे दर 120 ते 150 रुपयांच्या घरात, दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदाच नाही तर ग्राहकांनाही मोठा फटका. महाराष्ट्रात शेकडो कोटींचा जीएसटी घोटाळा उघडकीस, नागपूर, औरंगाबाद, नाशिक मधल्या 22 कंपन्यांकडून सरकारला चुना, उस्मानाबाद मधून एकाला अटक. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या कामाविषयी समाधानी, खासदार संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. कोरोना काळातही तिरुपतीहून अंबाबाईला शालू पाठवण्याची प्रथा कायम, पारंपरिक पद्धतीने सोहळा संपन्न. सनरायझर्स हैदराबाद कडून राजस्थानचा 8 विकेट्सनी पराभव, हैदराबादचं स्पर्धेतलं आव्हान कायम, आज आयपीएलच्या मैदानात मुंबई विरुद्ध चेन्नई आमने सामने. आता स्पीड न्यूज टॉप 10 इथे संपलं, उद्या परत भेटूया नवीन स्पीड न्यूज टॉप 10 सोबत, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. धन्यवाद. खेळासाठी शिक्षणाकडे आणि शिक्षणासाठी खेळाकडे दुर्लक्ष आता नाही होणार. संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा कोल्हापूर, फक्त शाळेत नाही आता संजीवनला जायचं.